मल्हारदेवीचा नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या नवदुर्गांच्या कामगिरीचा लेखाजोखा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत झालेल्या 7 भागात आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भगिनींशी संवाद साधला. आजच्या 8व्या भागात खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज आलोनी यांच्याशी आमची प्रतिनिधी श्वेता भोईर हिने साधलेला संवाद पाहूया. नमस्कार, मी श्वेता भोईर. मल्हार टीव्हीच्या परिसरातील नवदुर्गांची ओळख या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आतापर्यंत आपण या मालिकेमध्ये अनेक उल्लेखनीय कार्य केलेल्या भगिनींशी संवाद साधला आहे. आज आपण भेटणार आहोत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य श्रीमती राज आलोनी मॅम यांना. या मॅमची स्थिती अशी आहे की यांनी अतिशय कमी वेळामध्ये या शाळेच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत. त्याला महाराष्ट्र राज्याचा बेस्ट शिक्षक अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची ओळख आणि त्यांचा पूर्ण प्रवास. मॅम, तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव मिसेस राज आलोनी. मला आता 38 वर्ष झाले एड्युकेशन फील्डमध्ये. पूर्वी मी जे जे बॉईज हायस्कूल विटी तिकडची प्रिन्सिपल होती आणि तिथून इथे आले. मी 2010 जॉईन केलं आहे शाळा. तेव्हा आमचे इथे 140 मुलं होते. आता 3200 मुलं झाले आणि 77 डिव्हिजन्स झाले. आणि ह्या एज्युकेशन फील्डमध्ये यायचं तुमचं किती कुठल्या वर्षी ठरलं, म्हणजे आफ्टर युअर कॉलेज? अँड मी MSc केल्यानंतर माझी एक मैत्रीण होती, ती शाळेत होती, शिकत होती. तर तिचे ॲक्च्युली बंडल्स मी करेक्शन करायला घेतले तर मला खूप आवडलं. तिच्याकडे वेळ नव्हता म्हणून ती म्हणाली तू करशील का? म्हटलं हो करेल. तर करेक्शन केल्यावर मला खूप आवडलं. म्हटलं तेव्हाच मी ठरवलं की मी शाळेत जाणार आहे आणि मला शिकवायला आवडतं, मुलं आवडतात. मग त्यानंतर तुम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणजे टीचर लागलात की? हा नाही, आधी मी टीचरच लागली. मी सायन्स शिकवत होते, मॅथ शिकवत होते आणि त्याच्यानंतर 2000 मला जे जे बॉईज हायस्कूलमधून त्या लोकांनी बोलवलं की आमच्या इथे प्रिन्सिपलची नोकरीसाठी तुम्ही या, तसं मग मी प्रिन्सिपल झाले. आणि त्यानंतर ह्या शाळेमध्ये तुम्ही कधी आलात? मी इथे 2010 आले इथे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही झालेले बदल काय काय त्या शाळेमध्ये? ॲक्च्युली ही शाळा छोटी होती, जस्ट स्टार्ट झाली होती. मग टोटल काम होता, ॲफिलिएशन होता आणि CBSE शाळेचे रूल्स रेग्युलेशन वेगळे असतात आणि ॲफिलिएशनसाठी खूप काम करावं लागतं. रेकॉग्निशन ते लवकर देत नाही. ते सर्व केलं आणि चांगली शाळा चालवली म्हणून ॲडमिशन आम्हाला खूप भेटले. इतर शाळेमधून सोडून लोक मुलं इथे आले. खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण दुसऱ्या शाळेतून मुलं आपल्याकडे ॲडमिशन घेतात म्हणजे नक्कीच आपण खूप मोठ्या लेवलवर चाललो आहे. तुमचे इन फ्युचर काय प्लॅन्स आहेत, म्हणजे पुढे भविष्यात काय प्लॅनिंग्स आहेत, योजना वगैरे काही? मला म्हणजे फ्युचरमध्ये पण सुद्धा मला एज्युकेशन फील्डमध्येच काम करायचं आहे. जेवढा मी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते, तसं पाहायला गेलं तर मी प्रिन्सिपल्सचे पण साठी पुस्तक लिहिलेलं आहे, हे एक्झाम मॅन्युअल आणि वर्कशॉप टीचर्सचे मी घेतले. आता कालच मी गोव्याला गेले होते, एक किंग्स शाळा गोवामध्ये, त्यांचे टीचर्सचे ट्रेनिंग घेतलं. तुम्ही मल्हार टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना, स्पेशली स्त्री वर्गाला काय संदेश द्याल? संदेश असं द्यायचा आहे की आपल्याला काम करायला पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे. मी आयुष्यभर खूप हार्डवर्क केला आहे आणि जर तुम्ही चांगला काम केला तर तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार. कधी सक्सेस हे नाही, मुली असू दे की बायका असू दे, ते बाहेर काम करायला जात नाही पण करायला पाहिजे आणि सक्सेस तर नक्की भेटणार. मीन्स आय बिलीव इन हार्डवर्क अँड आय एम हॅपी इफ पीपल डू हार्डवर्क. धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. खरंच आपल्या मॅमने खूप छान माहिती दिली. आज आपण भेटलो रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज आलोनी मॅम यांना. त्यांना फक्त त्यांना एज्युकेशन या फील्डमध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. त्यांचं सगळं त्यांना पूर्ण आयुष्य फक्त मुलांना घडवण्यात घालवायचं आहे.
आणि खरंच त्यांनी हे खूप मोलाचं कार्य करायला घेतलंय. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये अशाच एका नवीन नवदुर्गेसोबत. तोपर्यंत नमस्कार.